चला आणखी पुढे एक गमतीदार उदाहरण बघूया. रमा म्हणाली, आपण गोल चकतीच्या लहान टोप्या आपल्या बोटावर बसतील अशा तयार केल्या, तेव्हा एका चकतीच्या तीन टोप्या झाल्या, एका चकतीच्या तीन टोप्या झाल्या. आता प्रत्येकाच्या एका हाताच्या बोटांसाठी टोप्या करूया. प्रत्येकाच्या एका हाताच्या बोटांसाठी टोप्या करूया. मग सात मुलांच्या बोटांसाठी किती टोप्या लागतील हे गणित आता आपल्याला, हे गोष्टीतलं गणित आता आपल्याला सोडवायचं आहे. यश म्हणाला, सोपं आहे कारण आपल्याला पाचाचा पाढा येतो. पाचे साते 35, अगदी बरोबर. तेवढ्या लहान टोप्या तयार करायला गोल चकत्या किती लागतील हे आता आपण बघूया. बरं, एका चकतीच्या तीन टोप्या, एका चकतीच्या तीन टोप्या आणि एका हाताला बोट किती, पाच. म्हणजे आपल्याला दोन चकत्या लागतील एका हाताच्या टोप्या बनवण्यासाठी. चला टोप्या बनवून पाहूया. सात मुलांसाठी लहान टोप्या त्यांच्या बोटांसाठी तयार करायला किती चकत्या आपल्याला लागतील हे आता आपण काढूया. एका चकतीमध्ये तीन टोप्या तयार होतात, तर दोन चकत्यांमध्ये सहा, तीन चकत्यांमध्ये नऊ, चार चकत्यांमध्ये बारा, पाच चकत्यांमध्ये पंधरा, सहा चकत्यांमध्ये अठरा, सात चकत्यांमध्ये एकवीस, आठ चकत्यांमध्ये चोवीस, नऊ चकत्यांमध्ये सत्तावीस, दहा चकत्यांमध्ये तीस, अकरा चकत्यांमध्ये 33 आणि 12 चकत्यांमध्ये आपल्याला 36 टोप्या तयार करता येतील. याच्यात आपल्याजवळ सात मुलं आहेत, त्यांच्या एका हाताला पाच बोटे. याप्रमाणे गणित करून 7 × 5 = 35 आणि एक टोपी आपली शिल्लक राहणार आहे. सोपं आहे ना गोष्टीतील गणित? बघितलं का विद्यार्थी मित्रांनो गोष्टीतील गणित? आवडलं ना तुम्हाला? तुम्ही पण सोडवा अशी वेगळी वेगळी गोष्टीतील गणिते.